सांगलीतील संतूबाई रानूबाई फिल्म प्रोडक्शनकडून समाजासमोर आव्हान असणारा नवा चित्रपट घेऊन चित्रपट निर्मिती केली जात आहे। समाजातील भीषण वास्तव असणाऱ्या दारोड्यांच्या जीवनावर आधारित तर संघटना नावाच्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर हरुपुर येथील गणपती मंदिरामध्ये या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला। राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सर्जर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत ह्या चित्रपटाचा शुभारंभ गणरायाच्या दर्शनानं करण्यात आला। समाजासाठी प्रबोधनात्मक असणारा हा चित्रपट आणि दारोड्यांच्या जीवनावर आधारित दारोड्यांचे आयुष्य कुटुंब आणि या दारोड्यांच्यामुळे त्या कुटुंबावर होणारा परिणाम अशा प्रतिकूल परिस्थितीत घडलेला युवक याचं वास्तववादी दर्शन दाखवण्याचं काम या चित्रपटामध्ये करण्यात आलं आहे। 25 दिवस या चित्रपटाचे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये चित्रीकरण होणार आहे। प्रमुख भूमिकेत स्वतः सर्जेराव गायकवाड असून यामध्ये प्रशांत बोधगिरे रेणू राजपूत ओंकार येवले कराडचे डॉक्टर प्रज्ञा सूर्यवंशी आदी कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत। समाजातील भीषण वास्तव दाखवणारा हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते सर्जेराव गायकवाड आणि सर्वच कलाकारांनी केलं आहे। संतूबाई रानूबाई फिल्म प्रोडक्शन सांगली यांच्या वतीनं हा तर्र नावाचा सिनेमा आम्ही सांगलीमध्ये त्याचं चित्रीकरण करून लवकरात लवकर प्रदर्शित करणार आहे। तर याचा अर्थ म्हणजे तर्र म्हटल्यावर तुम्हालासुद्धा कळलं असेल की तर्र म्हणजे काय असणार। दारुड्यांच्या जीवनावरती त्यांचं वास्तव सांगणारा हा सिनेमा चित्रित करून सामाजिक प्रबोधन कसं होईल हा प्रयत्न आम्ही तर्र संघटनेच्या माध्यमातून करीत आहोत। आजच्या या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय भोकरे साहेब आणि आदरणीय अशोक माने साहेब या दोघांच्या शुभ हस्ते आजच्या या सिनेमाचं उद्घाटन झालेलं आहे। याच्यामध्ये बरेच कलावंत आपल्या सांगली जिल्ह्यातील असून कोल्हापूर सांगली सातारा कराड या जिल्ह्यातून या कलाकार या चित्रपटामध्ये भूमिका करणार आहेत। अनेक स्क्रिप्ट ऐकलेल्या आहेत मात्र ही वेगळी स्क्रिप्ट आहे का? दारुड्यांच्या जीवनावर का करावंच वाटलं? दारुड्यांच्यामुळं काय होतं की ज्या त्यांच्या बायका असतात या धुनभांडी करतात बाहेर, त्यातनं उरलं सुरलेल्या लेकरांना जगवतात, त्यांना कुठल्याही सुखसवलती त्या स्त्रियांना मुलांना मिळत नाहीत। त्यांच्या दारूमुळे बायकोला दररोज मारहाण करायचे, दे दारू प्यायला पैसे, हे प्रत्यक्ष प्रसंग मी स्वतः डोळ्याने बघितले, खूप वाईट वाटलं। म्हणून वाटलं की यांच्यावर एक सिनेमा करून याच्यातून कुठेतरी सामाजिक प्रबोधन आपल्यातून होत असेल, आपल्या या प्रोडक्शनच्या वतीनं होत असेल, तर जरूर करूया म्हणून हा प्रयत्न केलेला आहे। साधारण किती दिवस लागतील या सगळ्याला आणि कुठं काय लोकेशन काय असतील? हे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण व्हायला 25 दिवस लागतील। लोकेशन कराड आहे, वालनेसवाडी आहे, आपलं बागेतल्या गणपतीचं ठिकाण आहे, सांगलीमध्ये आहे, अशा सांगली शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये याचं चित्रीकरण पूर्ण होणार आहे। स्थानिक कलाकारांना किंवा नवोदितांना संधी देणारे सर्जेराव गायकवाड म्हणून ओळखले जातात, तर या आपल्या चित्रपटात काय अशा नव्या कलाकारांना संधी आहे? यातील बरेच कलावंत हे नवीन आहेत आणि सर्रास जास्तीत जास्त नवीन कलावंतांना लेडीज स्त्री पुरुष आहेत त्या सर्वांना कामं दिलेली आहेत। एक धाडस केलं आहे, त्यांच्याकडून निश्चितच कामं चांगली करून घेणार आणि ती मुलं मुली निश्चित पडद्यावरती चांगले दिसतील, चांगले अभिनय करतील अशी मला आशा आहे। नमस्कार, मी प्रशांत बोधगिरे। तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्जेराव गायकवाड सरांची जी तर्र संघटना ही जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट एवढी सुंदर आहे ना, ती वास्तववादी जीवनावरती आधारित आहे। त्याच्यामध्ये सरांनी ज्यावेळी मला स्क्रिप्ट ऐकवली त्यावेळेला मला खरोखर वाटलं याला आपण एका चांगल्या स्क्रिप्टचा आपण पार्ट होतो आहे। कारण जरी तर्र संघटना म्हणजे जरी दारूवरती ही जरी स्क्रिप्ट असली तरी पण सरांनी आम्हाला जे कॅरेक्टर दिलं त्याच्यामध्ये खोद करू काम करून कष्ट करून शाळा शिकणारा व एका दारुड्याचा मुलगा कशा पद्धतीनं तो पुढं जाईल हे त्याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हा कॅरेक्टर मला आवडलं आणि निवड मी कॅरेक्टर म्हणून नाही तर एक समाज प्रबोधनाचा मी भाग होईल म्हणून मी ह्या स्क्रिप्टमध्ये मी इन्वॉल्व झालेलो आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव रेश्मा शेख। आपण दिग्दर्शित आपले सगळ्यांचे आवडते सर्जेराव गायकवाड यांच्या मुहूर्त कार्यक्रमासाठी आपल्या चित्रपटाचं नाव आहे तर्र संघटना, यासाठी सगळेजण इथे जमलेले आहेत। आपला हा चित्रपट अतिशय सुंदर आहे। प्रत्येक चित्रपटामध्ये लव, रोमॅन्स, कॉमेडी ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्याच्याद्वारे एक समाजाला प्रबोधनात्मक म्हणजे एक संदेशसुद्धा गेला पाहिजे। इंडस्ट्रीचा मेन हेतू काय असतो म्हणजे चित्रपटाचा, की त्यातून जो तुम्ही संदेश देणार आहे तो सगळ्यांच्या जीवनातला एक भाग आहे आणि तो त्यांच्या उपयोगाचा आहे हे पटवून दिलं पाहिजे आणि हेच आपल्या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे।
एक कुटुंब असे दोन तीन कुटुंब दाखवतो आहे आपण झोपडपट्टीतली जे सगळे दारुडे आहेत, परंतु त्यांच्या दारुडेला म्हणजे कधी कधी कसं असतं की जी फॅमिली आहे आपली त्या फॅमिलीमध्ये मुलं जी घडणार आहेत ते शिक्षण घेत नाहीत किंवा वडील व्यसनधारी आहेत तर त्यांची मुलंसुद्धा व्यसनधारी होऊन जातात. पण आपल्या चित्रपटातून आपण असं दाखवलं आहे जरी आई वडील दारुडे असले तरी पण त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्या शिक्षणापासून त्यांनी संदेश दिलेला आहे की तुम्ही थांबवा. म्हणजे जरी एखादी व्यक्ती ड्रिंक करते पण त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मुलांच्यावरती होत असतो, त्यांच्यावरती ते संस्कार होत जातात आणि त्या संस्कारांच्यामुळे त्यांना शिक्षणात खूप सगळ्या अडचणी येतात, तरी पण त्या सगळ्यांच्यावरती मात करून ती मुलं घडतात. म्हणजे प्रत्येक दारुड्याच्या घरात एक सुशिक्षित व्यक्तीसुद्धा जन्माला येऊ शकतो हा संदेश त्यांनी आपल्या चित्रपटातून दिलेला आहे. तसंच या चित्रपटामध्ये बरेच कलाकार नवीन आहेत. एका मातीवरच्या कलाकाराला पूर्ण त्यांच्यातली कला जागवून त्यांच्यातला कलाकार जागा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यासाठी तुमच्या सगळ्यांचं आशीर्वाद आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. तर थँक्यू, तुमचं प्रेम असंच राहू देत आमच्यावरती. धन्यवाद. नमस्कार, मी रेणू राजपूत. ही तर संघटना जर सर्जेराव सरांनी ही जी मूवी आहे आणि समाजात प्रबोधन काहीतरी ह्या मूवीतून घेता येईल आणि एक मी नवीन भूमिका करते ही आव्हानात्मक भूमिका आहे मला. मी पहिल्यांदा कधीच अशी भूमिका केलेली नाही, पहिल्यांदा मी ट्राय करते आणि सर्जेराव सरांनी मला ही भूमिका करायला जे काही मला संधी दिले त्याबद्दल खरंच सरांचं धन्यवाद करते. काय वाटतंय वास्तव काय आहे तुमचं? म्हणजे आता मी जे गावात बघितलेलं आहे लोकांची काही परिस्थिती, दारूमुळे किती कुटुंब उद्ध्वस्त झालेत, बायका याचा जास्त त्रास हा स्त्रियांना होतो, त्यातून कसं काय हे काढायचं, त्याच्यातून मार्ग काढायचा, ते त्या या मूवीतून आपल्याला शिकण्यास मिळेल. आणि ते कसं दारुड्यांमुळं एखादी मुलं की शिकून काय करतात आणि ती परिस्थिती सुधारण्याचा जो प्रयत्न आहे या मूवीतून दाखवलेला आहे. नमस्कार. नावातच तर्रपणा असलेली ही तर्र संघटना आमचे मित्र सर्जेराव गायकवाड सरांनी या चित्रपटामध्ये मला दारुड्याची भूमिका दिलेली आहे. खरं सांगायचं तर मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे. आजपर्यंत मी 5-6 चित्रपटामध्ये दारुड्याची भूमिका केलेली आहे. त्यासाठी मला त्यांनी सर्जेराव सरांनी निवडलं आहे हे माझ्यासाठी हे भाग्य आहे. आणि आजकाल दारुड्यांचे पाहतो आहे मी, माझे मित्रसुद्धा आहेत, त्यांच्या घरी काय घरी होतं आहे, त्यांच्या बायकापोरांचं काय हाल होते हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आमच्या या चित्रपटाच्या माध्यमातून समाजासाठी एक संदेश चांगला गेला आणि समजा आमच्या चित्रपट पाहून 50-100 लोकांनी जर दारू सोडली तर ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. या चित्रपटानंतर तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्षात रस्त्यावर जाल त्यावेळी लोक तुम्हाला दारुडे म्हणून ओळखतील, बरोबर ना? हो. मग हे तुम्हाला वाईट वाटणार नाही का? नाही नाही नाही, माझ्या मनाला माहिती आहे ना मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे ते, त्याच्यामुळे मी सर्वांना सांगत जाईन की बाबा खरोखरच तुम्ही दारू पिऊ नका, दारू मिळून स्वतःचे दुसऱ्याचे संसार असे उद्ध्वस्त होतात तेव्हा दारू पिऊ नका, हे एवढंच सांगेन मी. धन्यवाद.